परीक्षांची वाट बघून आमचं वय वाढलंय. नोकरी नाही यामुळे लग्न करायचं तर कोणीही मुलगी देत नाही. ही व्यथा आहे ZP परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची. ते म्हणतात, एवढी बेकारी आणि बेरोजगारी इंग्रजांच्या काळातही नव्हती. विद्यार्थ्यांनी ही खदखद लेट्सअप मराठी सोबत बोलताना व्यक्त केली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नेमकं कोण्या पद्धतीनं चलत आहे हेच आम्हाला समजत नाही. मागच्या 8 वर्षापासून कुठली जाहिरात नाही. मागचं गव्हर्नमेंट आलं आणि गव्हर्नमेंट आतापर्यंत 3 गेले. 2019 फेब्रुवारीमध्ये 13,564 पदासाठी जिल्हा परिषदेची ऍड आली. विविध 13 संवर्गाचे पद भरण्यात आले, पद फॉर्म भरून घेण्यात आले. 1 नाही 2 नाही तब्बल 25,87,00,000 रुपये विद्यार्थ्यांचे फीसपोटी परीक्षा घेण्यासाठी जमा करण्यात आले. आज 5 वर्षे उजळलेले आहेत. याचा बँकेचा जरी व्याज केला तरी दुप्पट व्याज होतो. म्हणजे 51,55,000 रुपये विद्यार्थ्यांचे गव्हर्नमेंटकडे जमा आहेत. मग 5 वर्षापासून नेमकं तुम्ही करत आहात काय? आज कुठलंही चॅनल खोलल्यानंतर लाज वाटत आहे आम्हाला. एक सुद्धा प्रश्न, प्रत्येकाच्या घरी विद्यार्थी आहे, प्रत्येकाच्या घरी मूल जन्माला आलं म्हणजे विद्यार्थी असणार आहे. तर या महाराष्ट्रातले 50% युवक बेरोजगार असताना या बेरोजगारीवर एक शब्द न काढणे या महाराष्ट्राला शोभनीय गोष्ट आहे का? महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया गेले 3.5 वर्षांहून अधिक काळापासून रखडली आहे. 3 वेळा ही भरती पुढे ढकलल्यानंतर ही भरती रद्द करण्यात आली. दरम्यानच्या काळात 3 सरकारं येऊन गेली, मात्र परीक्षा काही झालीच नाही. यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. जिल्हा परिषदेच्या भरतीच्या संदर्भात महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी हे जाहिरात कधी प्रसिद्ध होणार याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 21 ऑक्टोबर 2022 जो शासन निर्णय काढला होता तर त्याच्यामध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारीच्या दरम्यान जाहिराती प्रसिद्ध होऊन 8 तारखेला फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. पण ती प्रक्रिया अजून देखील सुरू झालेली नाही. ग्रामविकास विभागाच्या संदर्भात जसा निर्णय झाला तसे इतर आरोग्य विभाग असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पदभरतीच्या संदर्भात अडचणीचा विषय निर्माण झालेला आहे. विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. त्याच्यामुळे राज्य शासनाला एकच विनंती आहे की आपण पदभरती लवकरात लवकर काढावी. विद्यार्थ्यांचं वय वाढत चाललं आहे, विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. घरचे त्यांना रोज विचारत आहेत की खरंच तुमची परीक्षा होणार आहे का? कारण आपण मार्च 2019 ज्या जाहिराती काढल्या होत्या त्या पूर्णपणे रद्द केलेल्या असल्या कारणाने पालक देखील आज आता विद्यार्थ्यांवरती संशय घ्यायला लागले की नक्की तुम्ही आम्हाला फसवताय का? आधीच पदांच्या भरती निघत नाहीत, त्यातही पदाच्या संख्येच्या तुलनेत येणाऱ्या अर्जांची संख्या बघितल्यास ही जीवघेणी स्पर्धा आहे असंच म्हणावं लागतं. तरीही जिद्दीने अभ्यास करणारे विद्यार्थी या परीक्षांकडे आस लावून बसलेले असतात. मात्र गेल्या 3.5 वर्षांमध्ये कोविड आणि अन्य कारणांमुळे सरकारने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. मात्र आता तरी या परीक्षेचे फॉर्म भरून घ्यावे आणि परीक्षा तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होत आहे.